सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि विशेषतः सांस्कृतिक मागासलेपण आणि विशेषतः सांस्कृतिक याच्याबरोबर स्पोर्ट्समध्ये देखील मागासलेपण आहे. आज आपल्या समाजामधून या सगळ्या क्षेत्रातील सर्वांगीण प्रगती आणि उन्नती विकास करायचा असेल तर याचा एक नियोजित कार्यक्रम करण्याची गरज आहे. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये 15,000 तरुण मुलांना डायरेक्ट रोजगार दिलेला आणि तोही ग्रामीण भागात दिला होता आणि त्या 15,000 पैकी 100 माझ्या जातीचे नाही आहे. त्यातले 50%पेक्षा जास्त मराठा आणि कुणबी समाजातले असतात. पण त्याचा जातीच्या आधारावर मी काही विचार करत नाही. पण मेटे साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की समाजामध्ये सवलती मिळणं, आरक्षण मिळणं, शिक्षणाकरता माहिती मिळणं या सगळ्या गोष्टीकरता तुम्ही संघर्ष करता. पण समाजामधून नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा, जसं दत्ताभाऊ मेघे या ठिकाणी उपस्थित आहे. दत्ताभाऊंच्या जीवनामध्ये आमच्या नाईक रोडला ते राहायचे, मी महालातून राहतो, हायस्क्रोड विकायचे, जुन्या बाजारात पुस्तकं विकायचे, वर्धेमधल्या एखाद्या गरीब परिवारात त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर जीवनात संघर्ष करून आज कमीत कमी ते त्यांच्या मार्फत कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगार दिला. आज त्यांच्यामुळे 10,000 परिवार सुरू आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये 100 दत्तामेघे तयार झाले तर काही प्रश्नच उरणार नाही एवढी ताकद उभी राहील. आणि म्हणून एंटरप्रिनरशिप ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तुमच्या मला माहिती नव्हतं, आमच्या भागातलीच ही सुनीता धोटे नावाची मुलगी जी उपस्थित आहे, ही हिने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. ही मेहंदी करण्यामध्ये हिच्या हात नाही पकडू शकत आणि लग्नामध्ये वगैरे हिला सगळीकडे निमंत्रण असतात आणि ती एवढी सुंदर की तिने वर्ल्ड रेकॉर्ड करत मी गेलो होतो. या एका मुलीला जर स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग मिळालं जे तिने जर सुरू केलं, तिला काही गरज नाही ट्रेनिंग, तिला उपजत एवढं चांगलं मिळालं आहे की ती एकाच मिनिटामध्ये उत्तम मेहंदी काढू शकते. तिला परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आणि तिने जर मनात आणलं तर 1,000 महिलांना ती रोजगार देऊ शकते आणि ती देते, त्यांना शिकवते, ट्रेनिंग करते आणि मग त्या लग्नामध्ये गेल्या की त्यांना आजकाल केस काय म्हणतात भारतीय एक धक्का लावलेला आहे. आणि त्यामुळे तुमचे, संदीपचे, भारतीयांचे मी मनापासून आभार मानतो. नरेंद्र मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी शिंदेजी सगळे त्यांनी मला समर्थन दिलं, माझ्याबरोबर त्यांनी मला या निवडणुकीत प्रचार करण्याचं आश्वासन दिलं, या सगळ्यांची पण आभार मानतो. आणि विशेषतः आपण हा कार्यक्रम आयोजित केला आपल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. मला 5:15 त्यामुळे मी पहिल्यांदा जास्त लोकांची भाषण होऊ शकली नाही. या मेळाव्यास आवर्जून उपस्थित असणारे नितीनजी गडकरी साहेब, मुंबईहून आवर्जून आलेल्या आमदार डॉक्टर भारतीजी रवेकर, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय संदीप पाटील, दीपक मते, मराठा प्रगती महामंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष जयंतराव कळदकर, नगरसेवक दीपक चौधरी, संजय बेंडे, रमेश मानकर, त्याचप्रमाणे